रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग येथे निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे कार्ले। या गावासह अलिबाग लगत असलेल्या गावातील बरेच शेतकरी सफेद कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात। गेल्या अनेक पिढ्यांपिढ्या सफेद कांदा हा व्यवसाय येथील शेतकरी करतात, परंतु गेले 3 ते 4 वर्ष कार्ले खिंडीपासून ते वडखळ वाशी फाटा पनवेल पळसपे इथपर्यंत बरेच व्यापारी दुकानदार हे पिशवीत भरून कांद्याची विक्री करताना पाहायला मिळतात। त्यामुळे अलिबाग येथील कांदा शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतोय आणि नुकसान देखील होते। याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। यासाठी अलिबाग मधील कांदा शेतकरी आणि व्यापारी सुद्धा तितकाच जबाबदार आहे, कारण अलिबागच्या सफेद कांद्याला महाराष्ट्र शासनाकडून GI मानांकन मिळून सुद्धा अलिबाग मधील कांद्याचे शेतकरी आणि व्यापारी एकत्रित संघटित होत नसल्यानं याचा फायदा बाहेरचे व्यापारी आणि इतर जिल्ह्यातील सफेद कांदा हा पिशवीत भरून अलिबागच्या कांद्याच्या नावाने विकत आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची विनंती प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे यांनी केली आहे। हा कांदा बाहेरचा आहे, हा कांदा अलिबागचा आहे, शेंगडीचा कांदा। हा कांदा लवकर येतो आणि हा कांदा उशिरा येतो, त्याच्यामुळे अलिबागच्या कांद्याला भाव मिळत नाही आहे। तर अलिबागच्या कांद्याला भाव मिळण्यासाठी सगळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नंबर तयार करून हा कांदा विकला तर आपल्याला भाव मिळेल। आपल्या सफेद कांद्याची ओळख ही माल आहे आणि आपण बघायला गेला तर पोयनाडपासून पनवेलपर्यंत जो कांदा पिशवीच्या माध्यमातून विकला जातो तो बाहेरचा कांदा आहे, तो भेसळयुक्त कांदा आहे, तो आपल्या कांद्याच्या नावाखाली विकला जातोय। त्यामुळं आपल्या कांद्याला जे GI मानांकन मिळाले आहे त्यामुळे कायदेशीर संरक्षण देखील मिळालेलं आहे। तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रजिस्ट्रेशन करून स्वतंत्र बारकोड घ्यावा आणि त्या बारकोडच्या माध्यमातून जर आपला कांदा विकला तर यातून ग्राहकाची पण फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्याची पण फसवणूक होणार नाही। तर त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। सफेद कांदा, सुटा कांदा, अनुनशी जो अलिबागच्या नावाखाली विकतात त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं ह्या जी वेळ आलेली आहे। तर मी एकच सांगेन सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी ही सगळी भेसळ रोखण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला आज जर 20 ते 25 लाख रुपये खर्च करून आपल्याला आज GI नामांकन मिळवून दिले त्याचं आपण कुठेतरी सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन जर आपण त्याचं रजिस्ट्रेशन केलं तर हा आज जी लोकांची फसवणूक होणार आहे किंवा पर्यटक जे मोठ्या प्रमाणात आज आकर्षित आहेत अलिबागमध्ये किंवा त्या कांद्याच्या मालीसाठी जे ओळखलं जातं अलिबाग त्यासाठी जे आज जो प्रॉब्लेम आहे तो एकच फक्त ग्राहकाची फसवणूक होते। आज आपण त्याचं रजिस्ट्रेशन करून जर प्रत्येक शेतकऱ्याला जर त्याचा बारकोड मिळाला तर कुठल्याही ग्राहकाची किंवा कुठल्याही प्रकारच्या पर्यटकाची फसवणूक होणार नाही याची आपण खात्री देऊ शकतो।